ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। चंद्रकांतदा राजकीय हेतूसाठीच फक्त कोल्हापूरकरांना जवळ करतात, मंत्री सतेज पाटील यांची टीका। कोल्हापूर उत्तरची निवडणुकी भाजपने लादलेली आहे, महाविकास आघाडीने लादलेली नाही। चंद्रकांतदा राजकीय हेतूसाठीच फक्त कोल्हापूरकरांना जवळ करतात। निवडणुकीपुरताच कोल्हापूरकरांचा वापर चंद्रकांतदादांकडून केला जातो असल्याची टीका पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केली आहे। पाहूया पुढे काय म्हणतात ते। भाजपचा एक वेगळ्या पद्धतीचा या ठिकाणी वातावरण आहे असं त्यांना वाटू लागलं आणि म्हणून निवडणूक त्यांनी लादलेली आहे, ही महाविकास आघाडीनं लादलेली नाही हे मला स्पष्टपणे लोकांना या ठिकाणी सांगायचं। आज ते आमच्यावर बोलतायत, 50 वर्ष काँग्रेसनं काय केलं, आजही चंद्रकांत दादा जुने पालकमंत्री त्यांनी आव्हान केलं की बिंदू चौकात यावं। मी मागच्या 8 दिवसापूर्वी त्यांना आव्हान केलेलं आहे, बंटी पाटलाची तयारी आहे, 50 वर्ष काँग्रेसनं काय केलं सांगायची तयारी आहे, तुम्ही भाजपनं 5 वर्ष काय केलं हे सांगायला तुम्ही या, आम्ही कधीही तयार आहोत। तारीख तुम्ही द्या, वेळ तुम्ही द्या, काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून बंटी पाटील तिथं उपस्थित राहील आणि 60 वर्षामध्ये काँग्रेसनं या देशासाठी काय केलं हे दाखवून आम्ही या ठिकाणी देऊ शकतो। सातत्यानं काँग्रेसनं काय केलं, 60 वर्ष या देशात काय झालं नाही अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। तुम्ही 5 वर्षामध्ये काय केलं हे तुम्ही या ठिकाणी सांगत नाही। तुम्हाला जर या कोल्हापूरमध्ये पालकमंत्री म्हणून तुम्ही 5 वर्ष काम केलं असं तुम्ही म्हणता, मग तुम्हाला विधानसभेला पुण्याला पळून का जावं लागलं, का तुम्हाला कोल्हापुरातला एखादा मतदारसंघ मिळाला नाही का उभा राहिला। तुम्ही सर्वे केला, तुम्ही सगळ्या जिल्ह्यामध्ये थोरात साहेब चंद्रकांत दादांनी सर्वे केला आणि सर्वेमधून त्यांना निष्पन्न झालं की इथं आपलं काय डाळ शिजणार नाही आणि म्हणून ती डाळ ते पुण्याला या ठिकाणी घेऊन गेले। आता काय अधिकार आहे तुम्हाला कोल्हापूरवर बोलायचा, कोल्हापूरकर म्हणून तुमचा काय संबंध आहे। गेल्या 2.5 वर्षामध्ये मी तारखेवाईज सांगतो, चंद्रकांत दादा 55 दिवस या कोल्हापूरमध्ये आलेले आहेत, 55 दिवस। वाटलं तर दादांना मी तारखा देतो, त्या तारखेलाच ते कोल्हापूरमध्ये या ठिकाणी होते। आणि जो माणूस आज कोल्हापूर सोडून पुण्याला गेला, कोल्हापूर वाऱ्यावर या ठिकाणी तुम्ही सोडलं, आज राजकीय हेतूसाठी आज कोल्हापूरमध्ये येऊन तुम्ही मतं मागण्याचा अधिकार कुठला सांगता, हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे।